आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। औद्योगिक विकासासोबतच नाशिकला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर येत्या काळात साकार होणार आहे। त्या अनुषंगाने पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उद्योजकांसोबत बैठक घेऊन इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी जागा निश्चित करावी असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं। आज ITI सातपूर येथील मैदानात आयोजित नीमा पॉवर 2023 प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सीमा हिरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, MIDC च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मंजुरीसोबतच दिंडोरी घोटी या ठिकाणी सुद्धा MIDC चे विस्तारीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत। यासाठी स्थानिक उद्योजकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असून इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे। मुख्यमंत्री उद्योग रोजगार निर्मिती योजनेतून मागील 6 महिन्यात 12,360 उद्योजक तयार झाले असून या वर्षभरात 25,000 उद्योजक निर्मितीचे उद्दिष्ट आहे। इलेक्ट्रॉनिक क्लस्टर निर्मितीमुळे बाहेरील उद्योगही निश्चित नाशिकात येतील यात शंका नाही असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नीमा पॉवर 2023 प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदर्शनाचं पॅटिनम स्पॉन्सर MIDC, गोल्डन स्पॉन्सर TDK, ई स्मार्ट सिल्वर स्पॉन्सर थायसन ग्रुप व HAL च्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला।